सावळी विहीर खुद्र शिर्डी येथील तहेरी हत्याकांडातील आरोपींना 5 तासात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. सावळी विहीर खुर्द शिर्डी येथील तेहेरी हत्याकांडातील आरोपींना 5 तासात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. प्रस्तुत प्रकरणाची हकीकत अशी की शिर्डी येथील सावळी विहीर येथे दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11 वाजेदरम्यान जावई सुरेश उर्फ बाळू विलास निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम दोघे राहणार संगमनेर यांनी कौटुंबिक वादातून दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून पत्नी सौ वर्षा सुरेश निकम मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड आणि आजी सासू हिराबाई ध्रुपद गायकवाड अशा तिघांची धारदार चाकूने वार करून निर्घुण खून केलं. तसेच सासू सौ संगीता चांगदेव गायकवाड सासरे चांगदेव गायकवाड आणि फिर्यादी योगिता महेंद्र जाधव अशांवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून आरोपींनी पलायन केले असल्याबाबत मिळालेल्या खबरीवरून शिर्डी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 864/2023 भादवी कलम 302 307 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व शिर्डी पोलीस स्टेशनचे असे 4 पथके आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केलेबाबत दिलेल्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेरसो यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करून तात्काळ आरोपींचे शोधकार्य करण्यासाठी रवाना केले. सदर गुन्ह्यातील आरोपीचा गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी नाशिक येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी तात्काळ नाशिक येथे जाऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके पोलीस सहायक इन्स्पेक्टर रामदास विंचू पोलीस नामदार घेगडमल पोलीस नामदार पोकी जाधव कासार सत्तर व लोणारे यांची मदत घेऊन तिहेरी हत्याकांडातील आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम व रोशन कैलास निकम यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी शिर्डी येथील पोलीस स्टेशनला हजर केले आहे. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओलासो पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय श्री संदीप मिटके साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. सावळी विहीरमध्ये काल रात्री एक जावई यांना आपले सासरवाडीचं जो घर आहे तिथे एक हल्ला केला चाकूने. त्याच्यामध्ये FIR नंबर 864/2023 अंतर्गत धारा 302 307 534 ह्या दर्ज करण्यात आली. त्याच्यामध्ये वर्षा निकम रोहित गायकवाड हिराबाई गायकवाड हे 3 जो व्यक्ती आहे त्यांची हत्या करण्यात आली. तसेच संगीता गायकवाड चांगदेव गायकवाड योगिता जाधव हे गंभीर रूपाने जखमी आहे. त्याच्यामध्ये हा जो एक अत्यंत दुर्दैवी प्रकरण होता त्याच्यामध्ये हा जो जवाई आहे जवाई ज्यांचं नाव आहे सुरेश निकम आणि त्यांचे भाऊ रोशन निकम यांनी संगमनेरमधून आले त्यांच्याकडे चाकू होता त्यांनी गेटचा दरवाजा ते वाजवला दरवाजा उघडताना त्यांनी आपले जे सर्व जे सासरवाडीचे लोक आहेत त्यांच्यावर अटॅक केला आणि त्याच्यामध्ये हे 3 लोकांची हत्या झाली बाकी 3 गंभीर रूपाने जखमी झाल्या जखमी झाले. नंतर ते जो आरोपी होता ते तिकडून पळाला. आता घटना खूप गंभीर होती त्यांच्या गांभीर्य आपण पाहून तात्काळ आमचे DYSP संदीप मिटके तसेच आपले लोकल क्राईम ब्रांचचे PI श्री दिनेश अहेर आपली ॲडिशनल SP स्वाती भोर आणि मी स्वतः इथे स्पॉटला व्हिजिट दिली. आम्ही ते गंभीर्य पाहून आम्हाला अशी खात्रीदायक बातमी मिळालेली होती की ते पळून जाण्याची फिराकमध्ये आहे आणि आपण तांत्रिक आणि जे बाकी जो माहिती आहे ते गोळा करून त्यांचे 4 टीम नेमणूक करण्यात आली ज्यांच्यामध्ये LCBची 2 टीम तसेच आपचे पोलीस स्टेशनचे जे PI शिरसार त्यांची टीम तसेच संदीप मिटके यांची टीम ते 4 टीमने चांगली पद्धतीने माहिती गोळा केली आणि त्यांच्या पाठलाग केला. अशी माहिती भेटत होती की ते नाशिक रोड जाणार आहे आणि तिथून ते कोणती जे रेलगाडी त्यांना भेटली त्याच्यामध्ये ते पळून जाण्याची फिराकमध्ये होता. आपले जे जो LCBची टीम आहे त्याच्यामध्ये PSI धाकराव तसेच आपले विशाल दळवी संदीप चव्हाण रवींद्र कडले प्रशांत राठोड जालिंदर माने
संभाजी कोतकर अर्जुन बड़े तसेच आपले डीवायएसपी यांचे पथक तसेच पोलीस निरीक्षक यांचे पथक त्यांनी माहिती भेटली आपण तात्काळ ते माहिती आपले नाशिकचे जे पोलीस आहे तिथे आपण ते माहिती दिली आपण जे टोल नाके होते आपले सिन्नर मध्ये जो टोल नाका होता तसेच आपला नाशिक रोड मध्ये जो टोल नाका होता तिथे आपण ते सापळा लावला त्याच्यामध्ये नाशिकचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके तसेच रामदास विंचू पोलीस नायक धोगडमल पोलीस नायक पवार जाधव कासार आणि चत्तर व लोणारे यांची मदतीने हे जे दोघे आरोपी आहेत ते आपण तात्काळ 2 तासाच्या आतमध्ये आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आता यांचे जे पुढील तपास आहे चांगली पद्धतीने आपण करणार आहोत हत्येचं कारण काय आहे मोटिव काय प्राथमिक स्वरूपात काय मोटिव समोर आलंय ते हा जो आरोपी आहे सुरेश विलास निकम त्यांचं लग्न जवळपास 9-10 वर्षापूर्वी झाला होता त्यांचे कौटुंबिक वाद सतत सुरू होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना कुटुंबापासून बरेच त्रास होता त्या त्रासचा ते राग धरून त्यांनी असा हा कृत्य केलेला आहे दोघांनी हल्ला केला का एकानेच मारला नाही प्राथमिक स्वरूपात जो आपल्याकडे जे माहिती भेटलेली आहे त्यांच्यामध्ये 2 आरोपीचं नाव भेटलेलं आहे पुढे तपास आपण करीत आहोत